विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। चालू केलेल्या ताडी शिंदी दुकानांना स्थगिती देण्याचे पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। सोलापूर दिनांक 7 जानेवारी 2021। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दत्ता मामा भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सुरू करण्यात आलेल्या ताडी शिंदी दुकानांना ताबडतोब स्थगिती द्या असा आदेश माननीय श्री जिल्हाधिकारी शंभरकर साहेब यांना दिले असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी महाराज यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सोलापुरातील बंद पडलेले ताडी शिंदी दुकाने परत चालू करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे प्रशासन विभागाने घेतले आहे। त्यानुसार सोलापूरचे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अंमलबजावणी करीत आहेत। सदर ताडी शिंदी दुकाने बंद व्हावे म्हणून महाराष्ट्र कामगार सेना व इतर अनेक संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न चालू आहे। आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दत्तामामा भरणे यांचा सोलापूर दौरा असल्याने त्यांना निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी महिला आघाडी, विडी व यंत्रमा, काँग्रेस सेल, RTI, कार्यकर्ते व पत्रकार संघ अशा सर्व पक्षीय समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी दुपारी 1:30 नियोजन भवन येथे गेले असता तेथे पालकमंत्री व सर्व अधिकारी नियोजन, कोविड व श्री सिद्धेश्वर यात्रा अशा महत्त्वांच्या विषयावर बैठका सुरू होत्या। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळ दुपारी 1:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असे सुमारे 3 ते 4 तास नियोजन भवनाच्या बाहेर बसून राहिले। 5 वाजता सर्व बैठका संपल्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी बाहेर आले तेव्हा विष्णू कारंपुरी महाराज यांनी पालकमंत्र्यांना उद्देशून म्हणाले की साहेब आम्हाला 5 मिनिटे वेळ द्या, 5 तासापासून महिला व आम्ही येथे बसलेलो आहोत असे सांगितल्यावरून पालकमंत्र्यांना ताडी निवेदनाबाबत सविस्तर ऐकून घेतले आणि माननीय जिल्हाधिकारी यांना बोलवून उद्याच्या उद्या ताबडतोब ताडी शिंदी दुकानांना स्थगिती द्या असा आदेश दिला। यावरून ताडी बंदचे स्थगिती दिल्यास महाराष्ट्र कामगार सेना व इतर सर्व संघटनांनी ताडी विरुद्ध पुकारलेल्या आदेशांना यश प्राप्त होईल असे वाटते। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली माननीय पालकमंत्री यांना ताडी शिंदे निवेदन देण्याच्या शिष्टमंडळात मुख्य सहकारी सोहेल शेख, गणेश बोड्डू, लक्ष्मीनारायण दासरी, प्रसाद जगताप, व्यंकटेश पडाल सर, दत्ता पाटील सर, दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, संजीव शेट्टी, गुरुनाथ कोळी, मार्ता असादे, लक्ष्मीबाई इप्पा, राधिका इप्पा, नीता भटकर, अनिता गवळी व सर्व पक्षीय कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्र कामगार सेना ताडी विरोधी संघर्ष समिती, ताडी विरोधी कृती समिती, त्याचबरोबर आमचे दत्ता पाटील सर, त्याचबरोबर आमचे काँग्रेस कमिटीचे यंत्रमा विडीचे दासरी साहेब, आमचे माझे सहकारी या संघामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे सोहेल शेख साहेब, गणेश बुड्डू साहेब, प्रसाद जगताप साहेब, माझ्या कार्यकर्ते सर्व, त्याचबरोबर विठ्ठल कुऱ्हाडकर, आम्ही आज जवळजवळ 2 वाजल्यापासून या ठिकाणी भरणे मामांचं वाट बघत बसलो। आम्ही निवांतपणे त्यांना सगळं सांगितलेलं आहे की कलेक्टर साहेब, शंभरकर साहेब यांनी या पूर्णपणे कारस्थानमध्ये मूळ भूमिका बजावत आहेत। त्यांनी ताडीला सर्व स्तरातून निवेदन विरोध होत आहे, कामगार, शिक्षक, विद्यार्थी, त्याच रहिवासी, त्याचबरोबर अधिकारी सुद्धा विरोध करतायत, पण कलेक्टर साहेबांना दिसून येत नाही ते। म्हणून मामा सांगितलं ते पहिलं ताडी ताबडतोब बंद करा आणि विशेष बैठक लावा। केवळ महसूलसाठी जर लोकांचा जीव घेत जात असेल तर काय महसूल मिळणार आहे? आणि गोरगरीब शेतकरी, कामगार, कष्टकर लोक ते शिंदी पिणार आहेत, अनेक लोक उद्ध्वस्त झालेले आहेत, परत उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून आणि ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। म्हणून माननीय पालकमंत्र्यांनी सांगितलं ताबडतोब स्टे आणा, बैठक लावा, आणि पालकमंत्र्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं ताबडतोब स्टे द्या आणि पुढे बैठक लावा असा आदेश काढलेला आहे। मी भरणे मामाचा पालकमंत्र्यांचा आभार मानतो की आपण या बाबतीमध्ये गरिबांचा विचार केला। म्हणून उद्याच्या उद्या जर स्टे नाही मिळाला तर 11 तारखेला राज्यपालांना अडवल्यास राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।